करू नका, तुम्ही तुमचा माईक ऑफ करा. तर बघा प्रॉब्लेम काय आहे, वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज अ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. आता हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, वाय व्हॅरीज डायरेक्टली, हे व्हॅरीज डायरेक्टली काय, स्क्वेअर रूट ऑफ एक्स, स्क्वेअर रूट ऑफ एक्स असं लिहायचं, स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजे वर्गमुळात एक्स असं त्यांनी दिलेलं आहे. हे दिलेलं आहे याला गिव्हन म्हणायचं. मग हे चिन्ह कट करून आपल्याला काय लिहिता येतं, के रूट एक्स जशाल तसं, केला काय म्हणायचं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय व्हॅल्यू दिल्यात, एक्सची व्हॅल्यू 16 दिलेली आहे आणि वायची किती दिलेली आहे, 24. मग पुट एक्स इज इक्वल टू 16 अँड वाय इज इक्वल टू 24. वायची व्हॅल्यू 24, के रूट, एक्सची व्हॅल्यू किती, 16, हे 24 आय इट इज के. 16 वर्गमूळ किती येणार आहे, 4. 16 वर्गमूळ 4, मग 4 गुणाकार, तिकडल्यास भागाकार होतील, 24/4 बरोबर के. तर हे 4×24, तर के इज इक्वल टू किती आलं, 6. आता ही जी के ची व्हॅल्यू असते मुलांना, के च्या व्हॅल्यूला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के म्हणजे काय, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. व्हॉट इज मीन बाय के, के म्हणजे काय मुलांनो, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, के कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन किती, 6. ओके, मग कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन झालं 6. दुसरं काय विचारलं त्यानं, फाइंड द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे हे जे 6 आहे हिचं ठेवून द्यायचं, वाय एज इट इज, केच्या ठिकाणी 6, रूट एक्स, वाय 6 रूट एक्स, ठीक आहे. मग याला काय म्हणायचं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, हां चला, ब्लर 2 मिनिटात दुरुस्त होऊन जाईल, काही चिंता करू नका. ओके, रिपीट करू, काय अडचण नाही, लिहा द्यायला अगोदर लिहून घ्या. पुन्हा एकदा मी रिपीट करणार आहे, अगोदर रिपीट करतो नंतर लिहा, अगोदर याला रिपीट करतो, ठीक आहे. राजकुमार सर, सविताला मेसेज टाका, पावणे 7 क्लास चालू होईल म्हणून. हा, 6 आणि 6 लिंक टाकून द्या तुम्ही आजच्या दिवस, 6 लिंक तुम्ही टाकून द्या मला आजच्या दिवस. कोणती, हीच कंटिन्यू टाकायची. चला पुन्हा एकदा सांगतो मुलांना, क्वेश्चन काही कठीण नाही आहे, 2 ऐकल्यास सोपा जातो आणि नंतर रेकॉर्डिंग सुद्धा बघायची. काय सांगितलंय, वाय व्हॅरीज डायरेक्टली ॲज अ स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मग कसं लिहिणार ह्याला, वाय कसा व्हॅरीज आहे डायरेक्टली, वाय हे झालं डायरेक्टली व्हॅरीजचं चिन्ह, स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे स्क्वेअर रूट ऑफ एक्स अशा पद्धतीनं. ह्याचा अर्थ काय होतो, वाय व्हॅरीज डायरेक्टली स्क्वेअर रूट ऑफ एक्स, हे आपल्याला गिव्हन आहे, गिव्हन. ओके, तर वाय हे चिन्ह कट करून काय टाकायचं, इक्वल टू जो चिन्ह आणि के, केला काय म्हणायचं, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके स्टुडंट, आता काय होईल, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता व्हॅल्यू काय, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 16. पुट
x is equal to 16 and y is equal to 24. Y is equal to 24. The kind of y that you can 24 day one. K as it is. X that you can 16. 16 चा स्क्वेअर रूट किती येणार आहे 4 हे 4 ने इकडे डिवाइड करायचं 24 भागिले 4 बरोबर के 4 सख 24 के इक्वल टू किती आला 6 हे जे के आहे के च्या किमतीला म्हणत असतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन के च्या किमतीला काय म्हणतात कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय म्हणतो जे बदलत नाही त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो के इज constant of variation किती आलं 6 सेकंड क्वेश्चन काय विचारलंय ते ना इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय या ठिकाणी व्हॅल्यू ठेवून द्यायची के ची y is equal to k ची व्हॅल्यू किती आहे 6 root x y is equal to 6 root x याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काल आपला क्लास होता मुलांना येस्टरडे देर वॉज नो एनी क्लास त्याला हमारी क्लास नाही ती बच्चो गोविंद बालाजी कोण आहे रे बेटा हा बाकीचे लक्षात आले बघा गोविंद बालाजी थोड़ा वेळान दिसेल बालाजी व्यवस्थित काय अडचण नाही बेटा थोड़ा वेळ वेट करा नेटवर्कचा थोड़ा पुढे मागे प्रॉब्लेम असतो गोविंद तू तुझं आडनाव काय बेटा सर मी प्रणव आहे प्रणव आहेस का ओके बेटा ओके चला हे लिहून घ्या अगोदर ओके झालं सर ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मुलांनो सेकंड कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग that the cost of apple the cost of apple cost of apples and their number their number are in direct variation are in direct variation are in direct variation okay student are in direct variation table lo gaya number of apples osat liya x
कौन सा मध्ये वन एट फोर थर्टी टू रिकामी जागा या ठिकाणी छप्पन बारह 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 डैश एकशे साठ डैश 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 ठीक है मुलांनो तर आपण याचं बघूया आता कशा पद्धतीने ह्याला करता येईल. हां काय काय दिलंय बघा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कन्सिडरिंग दॅट कॉस्ट ऑफ ॲपल्स, ही कॉस्ट ऑफ ॲपल्स आहे अँड देअर नंबर्स आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे एका ॲपलची कॉस्ट किती आहे 8 रुपये, फोर ॲपलची कॉस्ट किती आहे 32 रुपये, तर 56 रुपयामध्ये किती ॲपल येतील, बार ॲपलचे किती रुपये होतील, 160 किती, असे तीन क्वेश्चन विचारलेले. एकदम सोपे आहे, काही अवघड नाही. कारण याच्यामध्ये काय काय आहे लक्ष द्या. इकडे कोणी बोलायले का? ओके ते नंतर आपल्याला आन्सर मी अगोदर बघा. डायरेक्ट आन्सर नाही आपल्याला लिहावं लागेल ना. नंबर ऑफ ॲपल्स म्हणजे इयर्स, कॉस्ट ऑफ ॲपल्स म्हणजे वाय. दोघात कोणतं व्हेरिएशन आहे? डायरेक्ट व्हेरिएशन. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ वाय. एक्स हे येणार के वाय. के म्हणजे काय? के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे मुलांनो? एक. तर वायची किती आहे? 8. एक्सची 4 आहे 32. दोन्हीपैकी कोणतं एक निवड? आम्ही ही निवड. इक्वल टू वन, वाय इज इक्वल टू 8. मग हे काय येणार? वन इज इक्वल टू के इन टू 8. वन बाय 8 इज इक्वल टू के. के केची व्हॅल्यू काढली. आता ही केची व्हॅल्यू मी का ठेवून द्यायची. एक्स केची व्हॅल्यू किती आहे? 1/8 वाय. ह्याला काय म्हणायचं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मी थोडंसं मुलांनो के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनला मोडतो, कारण मला पुढे प्रश्नाची उत्तरं लिहिता येतील. आणि हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता एक एक कंप्लीट करू का? हा पहिला प्रश्न कन्सिडर करू. इथं एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. वायची किती दिलेली आहे? 56. वाय इज इक्वल टू 56 दिलेले आणि एक्स इज इक्वल टू कॅल्क्युलेट करायचं, क्वेश्चन मार्क. आता वाय इज इक्वल टू 56 हे कशामध्ये ठेवायचं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये. इथं लिहायचं पुट y is equal to 56 in equation of variation. Equation of variation मध्ये x as it is 1/8. y ची व्हॅल्यू किती आहे? 56 ही ठेवून द्यायची. x is equal to किती आहे? 56. x is equal to 7. मी फक्त आता दुसरं एक सांगतो बघा. दुसऱ्या क्वेश्चन ही तर केली आपण. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 12. इथं लिहिणार पुट एक्स इज इक्वल टू 12 इन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. एक्सची व्हॅल्यू दिलेली ती आपण ठेवून देऊया. हे आपलं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आहे. एक्सची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू 1/8 एज इट इज. वाय एज इट इज. वाय इकडे आलं 12 × 8 बरोबर आहे 96. 12 × 8 = 96. लक्षात आलं का? सांग मला एकदा. हे सगळं कळालं का तुम्हाला? येस ऑर नो?
हाँ रिपीट कर, रिपीट ची चिंता करू नका, फक्त तुम्ही रिपीटची चिंता करू नका, कारण आपल्याकडे रेकॉर्डिंग असणार आहे, आपण रिपीट रिपीट पाहणार रेकॉर्डिंग, त्याची चिंता नाही. दोन क्वेश्चन ठेवून दिले. आता तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय करणार तुम्ही, पुट वाय इज इक्वल टू किती, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये वाय ची व्हॅल्यू किती ठेवणार तुम्ही, ट्वेल्व ठेवणार, किती ठेवणार ट्वेल्व. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये वाय ची व्हॅल्यू किती ठेवणार आहे तुम्ही, प्रणव सांग किती ठेवणार आहेस वाय ची किंमत. व्हेरी गुड रितेश ने सांगितलं, मला वाय ची व्हॅल्यू आपल्या लक्ष द्या इकडे. तुम्हाला तिसऱ्या क्वेश्चन मध्ये वाय ची व्हॅल्यू किती ठेवायची, 160 ठेवायची, किती ठेवायची आहे 160. ठीक आहे मुलांनो, मी तुम्हाला काय करतो, बोर्ड कसं काय दिसलं, पुन्हा कुणाला बोर्ड दिसलं ना सांगा, बोर्ड बर क्लिअर कुणा कुणाला दिसायले ते मेसेज करा, क्लिअर कुणा कुणाला दिसायले, बर ब्लर तर व्हायलंय, प्रतीक्षाला सुद्धा दिसत नाहीये. ठीक आहे मुलांना, हे उदाहरण आपण उद्या रिपीट घेऊच. अरे काय आता नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला काय की. ठीक आहे मुलांनो, आजचे दिवस आपण थांबूया, हे नेटवर्कचा जास्त प्रॉब्लेम झाला, उद्या कंटिन्यू करूच, उद्या हे प्रॉब्लेम